गाइज वेलकम बैक अगेन। आजचा व्लॉग हा कोणत्याही राईडसाठी नाही आहे, ॲक्च्युली मी एका इव्हेंटला चाललो आहे। रॉयल इनफिल्डचा एक स्पेशल इव्हेंट आहे, एक नवीन बाईक लाँच होणार आहे आणि त्यासाठीच कोल्हापूरमधला जो अयोध्या पार्क म्हणून एरिया आहे तिकडे आपलं रॉयल इनफिल्डचं शोरूम आहे आणि ह्या शोरूममध्ये संध्याकाळी 7 वाजता एक्झॅक्टली नवीन बाईक लाँच होणार आहे। तर आता कोल्हापुरातलं हे फर्स्ट जे लाँचिंग होणार आहे ते पाहूयात। आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 7 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत। माझ्या लेफ्ट हँड साईडला ही छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापुरातली फेमस युनिव्हर्सिटी। आज लॉन्चिंगच्या इव्हेंटमध्ये आमच्या कोर ग्रुपमधले अजून काही मित्र येणार आहेत, कदाचित ते लोक ऑलरेडी लोकेशनवरती पोहोचले असतील। किती मस्त असं ॲटमॉस्फिअर झालं आहे, ढगांमध्ये केवढे कलर दिसत आहेत, शेड्स वेगवेगळे आहेत, येल्लो ऑरेंज थोडीशी नंतर थोडीशी रेड आहे, मस्त शेड झाले आकाशात। चला फायनली एक्झॅक्ट 7 वाजता पोचलो लोकेशनवरती। आय होप की अजून लॉन्चिंग झालं नसेल। माझ्या मागे तुम्ही पाहताय आपली नवीन बाईक, इथे आता थकलेली आहे पूर्ण, आता थोड्याच वेळात इथे लॉन्चिंग स्टार्ट होईल। स्क्रॅम 411 असे रॉयल एनफिल्डच्या या बाईकचं नाव आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निहाल आहे। आज आपण सगळेजण जमलो आहोत एक मोटरसायकलच्या लॉन्चसाठी, स्क्रॅम्बलर। ह्याच्या आधी आपण माहिती नाही म्हटलं तर आता मोटर इंडिया लॉन्च होऊन 20-21 वर्ष होत आलेले, त्यावेळीपासून आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। काही अपडेट्स आत्ताच्या नवीन मॉडेलमध्ये केलेले आहेत। सेम इंजिन आहे 411 cc, सेम ब्रेकिंग आहे, सेम पद्धतीची रिजिलिटी आहे, प्रत्येक ठिकाणी वापरू शकता, ऑन रोड ऑफ रोड सिटीज असू देत। आताची नवीन खासियत म्हणला तर ह्या गाडीमध्ये तुम्ही ॲज अ डे टू डे लाईफ, ॲज अ ऑफिस यूज असू दे, सिंगल असू दे, डबल असू दे आणि विथ राईड असू दे, काही असू दे, तुम्ही सगळीकडे ही गाडी वापरू शकता। मी इन्व्हाइट करू इच्छितो आहे रॉयल रायडर्स प्रेसिडेंट जयदीप पवार सर यांना। मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये इन्चार्ज कोण आले? डाक प्रदीप, ओके। तर आपले जयदीप सर रायडर ग्रुपचे आणि कोण प्रेसिडेंट आले होते ते आपण आता रिव्हील करूया गाडी। तर आता आपण रिव्हील करूया। गाइस हिमालयन स्क्रॅमचा हा दुसरा कलर आहे रेड आणि व्हाईट मध्ये। याची हाईट थोडीशी कमी केलेली आहे, हिमालयन थोडीशी उंच आहे आणि फ्रंट व्हील जे आहे ह्याचं 17 डायमीटर येतो आणि हिमालयनचा 21 येतो। हे दोन कलर सध्या अवेलेबल आहेत आणि थोड्याच वेळात आता टेस्ट ड्राइव्ह बघूया। गाइस आपले टॅग प्रतीक भाईंना पण बोलवलं होतं पण भाई लेट झाले, तेवढं होणारच, पण नो वरीज भाई। आता स्क्रॅम्बलर 411 नवीन बाईक लॉन्च झाली, तिथे आता टेस्ट ड्राइव्ह थोड्याच वेळात घेऊया आणि बघूया रिव्ह्यूज कसे। सो गाईज ही आहे आपली रॉयल एनफिल्ड हिमालया क्रॅम 411, हा वेगळा कलर आहे ग्रे आणि येल्लो। तर आता ह्याची टेस्ट ड्राइव्ह घेऊन बघूया, कदाचित हिमालयनला जो आवाज आहे तसाच आवाज आहे। गाडी हँडलिंगला एकदम स्मूथ आहे, कारण एकदम छोटी वाटते गाडी, अशी हेवी वाटत नाही। वाव नाईस। मला बसल्यावरती जसं असतं आता रोडवरती एकदम गाडी घेतली, मला असं फर्स्ट इम्प्रेशन वाटलं की गाडी चालवताना एकदम रिलॅक्स वाटते, म्हणजे आपली जी क्रुझर बाईक असते आणि ॲडव्हेंचर बाईक असते दोघांचं कॉम्बिनेशन केलेली बाईक अशी वाटते ही, कारण जी सिटिंग पोझिशन आहे ती प्रॉपर अशी यु नो क्रुझर आणि ॲडव्हेंचर बाईकवरती जसे आपले पोझिशन असतात त्या दोन्ही पोझिशनला मिक्स करून बनवल्यासारखी वाटते। सीट पण
पूर्ण कम्फर्टेबल आहे. आता हिचं हाय स्पीड किती आहे ते नाही माहिती आणि इकडे आता आपण ते टेस्ट पण नाही करू शकत कारण ऑफकोर्स रस्त्यावरती ट्रॅफिक खूप आहे. बाकी गाडीचं स्ट्रक्चर हे ऑलमोस्ट हिमालयांसारखंच आहे. आता आपल्या अंकुरची हिमालयन आहे त्यामुळे ती खूप वेळा मी चालवलेली आहे. हिमालयन चालवून माहीत आहे कशी वाटते कशी फील येते. ही जी टाकी हा जो ब्रॉडनेस आहे हा हिमालयनपेक्षा थोडासा कमी आहे. गाडीचा ओव्हरऑल जर आपण एक लुक पाहिला तर हिमालयनचा छोटा भाऊ असं आपण म्हणू शकतो कारण हिमालयनचं जे फ्रंट टायर येतं ते सुद्धा 21 येतं आणि स्कॅम वजनचं हे 17 येतं आणि बॉडी पण हिमालयनसारखीच दिसायला आहे फक्त छोटी बॉडी आहे. आता हिची प्राईस रेंज काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्या तरी रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये व्हिजिट करावं लागेल. हे जे आपल्याला मीटर दिलेलं आहे पूर्ण डिजिटल मीटर दिलेलं आहे. फक्त पायाजवळ एक इश्यू वाटतो आहे तो म्हणजे इंजिन गरम झाल्यानंतर इंजिनमधून ज्या गरम वाफा येत आहेत त्या मला फील होत आहेत इथे माझ्या पायांवरती. दो मी जीन्स घातलेले आहेत स्टील त्या मला वाफा फील होत आहेत. तर मित्रांनो आजचा व्लॉग होता रॉयल एनफील्डचा स्क्रॅम 411 लॉन्चिंगचा. लॉन्चिंग सक्सेसफुली झालेलं आहे आणि चांगलं झालेलं आहे. थोडेफार रिव्ह्यूजसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून माझ्या टेस्ट ड्राईव्हमधून समजले असतील पण हे रिव्ह्यू 100% नाही आहेत कारण मी एकदम अशी शॉर्ट टेस्ट ड्राईव्ह घेतली होती कारण जस्ट लॉन्चिंग झालं आहे आणि टेस्ट ड्राईव्हला खूप गर्दी होती त्यामुळे मी मोठी टेस्ट ड्राईव्ह नाही घेतली. आणि ऑफकोर्स कोणीही तुम्हाला छोट्याशा शॉर्ट राईडवरती त्याचं रिव्ह्यू नाही सांगू शकत पण तरी मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला जे काही मला वाटतं आहे जे काही मला फील होत आहे ते. आता तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहीतच आहे की तुम्हाला काय करायचं आहे. येस शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि भेटायचं आहे मला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मग आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अंटिल देन गुड बाय टाटा अलविदा स्टे सेफ राईड सेफ अँड राईड विथ द गियर्स डू नॉट राईड विदाऊट हेल्मेट.